आणखी एक मोठी बातमी आहे। मालेगाव मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अनधिकृतपणे सुरू असलेला बायोडिझेल पंपावर पोलिसांनी छापा टाकलाय। काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचा भाऊ जलील शेख हा अनधिकृत पंप चालवत असल्याची माहिती आहे आणि त्याच्याच मालकीच्या हॉटेल मागे पत्र्याच्या शेड मध्ये हा अनधिकृत डिझेल पंप उभा करण्यात आला होता। पंपावर मिळणाऱ्या डिझेलपेक्षा 15 ते 20 रुपये कमी दराने या बायोडिझेलची विक्री होत होती। या हाच तो प्रकल्प आहे, हाच तो बायोडिझेल पंप आहे। जिथली दृश्य आपण बघू शकताय, मालेगाव मधला हा पंप आहे। या ठिकाणी बायोडिझेलची विक्री केली जात होती आणि डिझेलपेक्षा 15 ते 20 रुपये कमी दराने हे विकलं जात होतं। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत आहेत। अभिजित, धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल, अनधिकृतपणे बायोडिझेल पंप चालवला जात होता आणि त्याच्यावर आता कारवाई झाली, काय अपडेट्स आहेत याविषयी? बरं, अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण हा अधिकृत पंप नाहीये बायोडिझेलचा, तर एका हॉटेलच्या मागच्या बाजूला अनधिकृतपणे अशा पद्धतीने डिझेलचा बायोडिझेलचा साठा करून त्या ठिकाणाहून त्या डिझेलची विक्री केली जात होती आणि खरं तर अतिशय धोकादायक पद्धतीने त्या ठिकाणी डिझेलचा हा सगळा साठा त्या हॉटेलच्या मागे करण्यात येत होता। पोलिसांना याची खबर लागल्यानंतर पोलिसांनी खरं तर आता कारवाई केलेली आहे, मात्र अशा पद्धतीने डिझेलच्या अधिकृत पंप सोडून खासगी जागेमध्ये डिझेलचा किंवा इंधनाचा मोठ्या प्रमाणात साठा करून खरं तर आपला स्वतःचाही जीव अशा पद्धतीचे लोक धोक्यात घालतात आणि इतरांचा जीव देखील अशा पद्धतीमुळे धोक्यात येतोय। त्यामुळे असे प्रकार जे आहे जिल्ह्यात होणारे छुप्या पद्धतीने, ते खरं तर रोखण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। निश्चितच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर एकंदरीतच याच्यासाठी कधीपासून हा प्रकार सुरू होता आणि इथे एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार